पत्नीने सोड चिठ्ठी दिल्यानंतर प्रेम प्रकरणातून दुसरा विवाह करून घराजवळच संसार थाटल्याच्या रागातून त्या दोघांचा निर्घुण खून केल्याचा प्रकार अथणी तालुक्यातील कोकटनूर या लामवाडी येथे घडलाय. यासीन बागोडे व 21 व हिना कौसर व 19 राहणार कोकटनूर अशी मृतांची नावं आहेत. या प्रकरणी हिनाचा पहिला पती तौफिक उर्फ बालेसाब शौकत केडी याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत हिना कौसरचा पहिला पती तौफिक केडी याच्याशी विवाह झाला होता, परंतु दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर सोड चिठ्ठी झाली होती. त्यानंतर हिना कौसर हिचं प्रेम प्रकरणातून यासीन बागोडे याच्याशी दुसरा विवाह झाला होता. हिना हिने दुसरा विवाह केल्यानंतर पहिला पती तौफिक याच्या घराजवळच संसार थाटला होता, त्यामुळे तौफिक दोघांवर चिडून होता. ज्यानं मटणाच्या दुकानातील हत्यारानं हिना आणि यासीन या दोघांवर हल्ला केला. यासीनची आई अमिना बागोडे व मुश्ताक मुल्ला दोघेजण वाचवण्यासाठी धावले तेव्हा त्यांनी दोघांना मारहाण केली. यामध्ये यासीन बागोडे यांचे आईवडील गंभीर जखमी झाले. त्यांना मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांची प्रकृती सुधारते आहे. घटनास्थळी ऐगळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. पोलीस अधिकारी सुमलता असंगी, रवींद्र नायकवडी, विश्वनाथ जलदे यांनी रात्रीच भेट देऊन पाहणी केली. दुहेरी खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बेळगावचे प्रभारी जिल्हा पोलीस प्रमुख बी एन नेमगोंडा, अतिरिक्त पोलीस प्रमुख एम एम बसर्गी यांनी भेट दिली, नातेवाईकांची विचारपूस केली. या दुहेरी खुनाचा खोलवर तपास करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अथणी प्रतिनिधी मराठी एस न्यूज.